उत्सुकता असलेली की दक्षिण गोव्याची तिकीट त्यांना डिक्लेअर करतले काय म्हणून. ज्यांची आज तिकीट डिक्लेअर झाली ती आमची दक्षिण गोव्याची उमेदवार पल्लवी डेम्पो ही उमेदवार म्हणून आज डिक्लेअर झाली असा. आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसान स्वागत करतात. पल्लवी डेम्पो म्हणतात जी त्या घराण्यातल्या ती आयल्या पण ते परत एकदा बीजेपीन काँग्रेस फॅमिलीक इम्पोर्ट केलं. पल्लवी डेम्पोचो ग्रँडफादर कॉन्टेस्टेड ऑन अ काँग्रेस टिकेट फ्रॉम मारगाव इन 1972 आय थिंक. म्हजू बाप तिमलो पल्लवी डेम्पोचो ग्रँड फादर इन लॉ कॉन्टेस्टेड ऑन अ काँग्रेस टिकेट फ्रॉम पेडणे इन 1963 इफ आय एम नॉट रॉंग. व्ही एस डेम्पो. सो हे फॅमिली जी आसा ही काँग्रेस आयडियोलॉजीची फॅमिली, महात्मा गांधीची आयडियोलॉजीची फॅमिली. त्या फॅमिलीक तुम्ही इम्पोर्ट करून तिकीट दिल्या. सो आमचे कडेन हांवें पयर सांगिल्लें मरे तनाडेक हांवें चॅलेंज केल्ली की तुवें चार तो म्हाका चाळीस धरली चार कार्यकर्त्याची तुजी नांवां सांग मरे. बीजेपी कार्यकर्त्याची नांवां विचारिल्ली हांवें. कित्याक विचारिल्ली ह्याच कारणाक लागून की हांचे कडेन स्वतःचे कांय ना, हांकां फक्त इम्पोर्ट करचें पडटा. ओके. 49-year-old Pallavi Dempo was born and brought up in the Timblo family in Margao. Poriam MLA Devia Rain is her cousin. Pallavi's grandfather Madhu Timblo contested the election in 1972. Pallavi got married to Srinivas in 1997, a renowned industrialist, who heads the Goa Chamber of Commerce and Industries GCCI. Pallavi is a Goan entrepreneur and educationist and holds a postgraduate degree in MBA from MIT, Pune. She oversees the media and real estate arm of Dempo Industries as its executive director.